यंदा साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतोय शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे एक जून ते सात जून असा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे यावेळी आकर्षक रोषणाईना स्वराज्याची राजधानी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं उजळून निघालेली आहे साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे त्यासोबतच या सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागतासाठी प्रशासनाच्या वतीनं तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे यासोबतच या सोहळ्यासाठी शिवभक्तांची राहण्याची आणि खाण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे विशेष काळजी सुद्धा घेतली आहे वेदांत नेब आपले प्रतिनिधी थेट रायगडावरती सध्या उपलब्ध आहेत वेदांत आजपासून शिवराज्याभिषेक सोहळा सुरू होतोय कसं स्वरूप असेल आणि कशी तयारी करण्यात आलेली आहे रायगडावरती अमोल खरंतर तर मागच्या दोन महिन्यापासून प्रशासकीय पातळीवर ही तयारी सुरू होती आणि आता तयारी शिवराज्याभिषेकाची पूर्ण झालेली आहे पाठीमागे आपण जर बघतोय तर अशा प्रकारचे स्टेज ग गडावर त्यासोबत गडाच्या पायथ्याशी तयार करण्यात आलेले आहेत आजपासून ते सहा जूनपर्यंत म्हणजे शिवराज्याभिषेकाचं साडेतीनशाव्या वर्षाचा प्रारंभ होतो आणि त्यामुळेच सांस्कृतिक कार्यक्रम इथे सा आपल्याला पाहायला मिळणार आहेत ज्यामध्ये शिवकल्याण राजा असेल त्यासोबत शिववंदना असेल शिवमहिमा असेल शिवमहिमा सांगणारे पोवाडे इथे सादर केले जाणार आहेत त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम सहा दिवस असतीलच शिवाय प्रशासकीय पातळीवर इतर शिव जेव्हा शिवभक्त लाखोच्या संख्येने इथे येणार आहेत तेव्हा कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये या अडचण होऊ नये यासाठी विशेष तयारी करण्यात आलेली आहे उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे अगदी पायत्याशी त्यासोबत ते गडावर सुद्धा साधारणपणे पन्नास हजार लिटर पाण्याचा साठा करून ठेवण्यात आलेला आहे सोबतच काही शिवभक्त हे रात्रीच्या वेळेलासुद्धा गड चढणार आहेत त्यामुळे पथदिव्य ठिकठिकाणी असणार आहेत आणि उद्या तिथीनुसार जेव्हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते उपस्थित असणार आहेत आणि पूर्णपणे रायगड जो किल्ला आहे तो पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे आणि जसं आधीच्या आपण जर बघितलं तर योग्य ती खबरदारी प्रशासकीय पातळीवर सुद्धा प्रशासन घेत आहे पोलीस यंत्रणासुद्धा सज्ज आहेत दोन हजार पोलीस या सगळ्या कार्यक्रमादरम्यान ठिकठिकाणी असतील आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा ठिकठिकाणी आरोग्य केंद्रसुद्धा इथे असणार आहे त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झालेली आहे भव्य दिव्य असा हा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला उद्या तर पाहायला मिळेल मात्र जसं मी आधी सांगितलं की एक जून ते सहा जून दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन रायगडाच्या पायथ्याशी त्यासोबतच रायगड किल्ल्यावर पाहायला मिळेल अमोल वेदांत अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट